स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. भाजपचे नगरसेवक रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी आज भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून काँग्रेसच्या शहर कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. डिसेंबरमध्ये निवडणूक आहे, त्यांना जे व्हायचं ते होईल. त्याची खूप चिंता करणार आहे की मी नाही, कारण की माझा सुनील म्हणून विश्वास आहे, माझा नितीन म्हणून विश्वास आहे, या शहराला आणि जिल्ह्याला असणाऱ्या दोन जिल्हाध्यक्षांवर माझा विश्वास आहे. या पक्षाचे आमदार असतील, या पक्षाचे पदाधिकारी असतील, की जी जो आदेश देतील तो आदेश मी प्रत्यक्ष पाहिजे. नागपुरात कार अनियंत्रितपणे उलटून कार मेकॅनिक ठार तर चालकासह त्याचे 5 मित्र जखमी झाले. शनिवारी रात्री कोराडी रस्त्यावर हा अपघात झाला. नागपूर शहरातील गोकुळपेठ येथील इलेक्ट्रॉनिक स्पेअर पार्ट्सच्या दुकानात आणि नारी रोडवरील एका घराला इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात आणण्यात आली. अमरावती येथील हिंसाचाराच्या वेळी जनतेला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागले त्यावर उत्तर देताना महाराष्ट्रात जाणीवपूर्वक अराजक निर्माण केले जात आहे असा आरोप महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान केला आहे. 12 तारखेला आपण बघितलं की अशाच प्रकारचा एक मोर्चा हा अमरावतीमध्ये निघाला. पहिल्यांदा तर याला परवानगी होती की नव्हती, होती तर किती लोकांची परवानगी होती, ती कोणी दिली होती, ज्यांनी परवानगी दिली त्यांनी काय विचार करून दिली होती, याची ही चौकशी झाली पाहिजे. बघा, बाळासाहेब ठाकरेंचा फलक फडकवणारे कोण होते तुम्हालाही माहिती आहे, ते किती होते ही तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे कशाला असले प्रश्न विचारता. फक्त एवढंच आहे की ही संपूर्ण जी काही घटना आहे, मी पुन्हा एकदा सांगतो की 13 तारखेची घटना कुठल्या पक्षाची नव्हती. 13 तारखेची घटना ही 12 तारखेची रिॲक्शन होती. आणि हो, 13 तारखेच्या करता भारतीय जनता पक्षाने अमरावती बंदची हाक दिली होती. हो, आम्ही दिली होती ती हाक. आम्ही मसानगंजला गेलो होतो, तिथे एक महिला मला भेटली. तिने सांगितलं की माझा मुलगा जो आहे हा आपली गाडी आत ठेवत होता, कारण मॉब येत होता, गाडीची तोडफोड होईल म्हणून त्याला बाहेर पोलिसांनी काढलं आणि काढून त्याला घेऊन चालले होते. मी त्यांना हातपाय जोडले तर त्यांनी सांगितलं काही नाही, आम्ही पोलीस स्टेशनला नेतो आणि मग याला सोडून देऊ आणि नंतर नेऊन त्याच्यावर 307 लावू. आता त्याच्यावर 307 लावण्याकरता काही मटेरियल आहे का? तो 307 हा फार मोठा गुन्हा आहे. याच्यामध्ये शस्त्र असले पाहिजेत, याच्यामध्ये हल्ला झाला असला पाहिजे, त्या हल्ल्यात जखमी असला पाहिजे, जखमी झालेला माणूस मरेपर्यंत जखमी झाला पाहिजे, असं काहीच नाही आहे. पण त्याला अरेस्ट करण्यात आली आहे. अशा प्रकारे अनेक लोकांवर एकतर्फी केसेस या ज्या लावणं चाललेलं आहे आणि मग आज बेल घेतली की उद्या पुन्हा केस लावायची, उद्या बेल घेतली की परवा पुन्हा केस लावायची, टार्गेट करून याद्या तयार करून हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं 3 दिवसाचं अधिवेशन हे अन्यत्र होतं की अशांती ही कोणाच्याच भल्याची नसते, शांतताच प्रस्थापित झाली पाहिजे, कुठेही दंग्यांनी कोणाचाही फायदा होत नाही. त्यामुळे आम्ही पुढे जाऊन तुम्हाला मदत करायला तयार आहोत, पण अशा प्रकारे राजकीय दबावाखाली पोलीस एकतर्फी कारवाई जर करत असतील तर या कारवाईचा आम्हाला निषेध देखील करावा लागेल, विरोध देखील करावा लागेल. आणि म्हणून आम्ही हे ठरवलं आहे की अशी जर एकतर्फी कारवाई होत राहिली तर भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे जेल भरो आंदोलन करतील. एसटी महामंडळाच्या आंदोलनाला जाणीवपूर्वक प्रचार करून आगीत तेल टाकण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे असा आरोप महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. एसटी बसच्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्ष हा ते पेटवण्याचा प्रयत्न करतो ते उघड उघड आहे. खरं म्हणजे ज्यांनी एअर इंडिया विकली, रेल्वे विकतायत, त्यांनी आता एसटीवर मात्र बोलण्याचा अधिकार त्यांना काही नाही. एसटी कामगारांच्या हिताची जपवणूक महाविकास आघाडीनं आतापर्यंत केलेलीच आहे. अजूनही आमचे परिवहन मंत्री त्यांच्याशी चर्चा करतायत, काहीतरी मार्ग निश्चित काढतील. वाढत्या महागाईमुळे काँग्रेसने पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निदर्शने सुरू केली असून महाराष्ट्रातील कल्याणमध्ये काँग्रेसच्या वतीने भाजपच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
आपल्याला लक्षात असेल की डिझेल पेट्रोल आणि गॅसची ही कृत्रिम दरवाढ. आज डिझेलचे भाव आपण पाहिले तर 22 रुपये लिटर आहे आणि 30 रुपये पेट्रोलचे. केंद्र सरकारने शेष वाढवून कोरोनाच्या महामारीच्या नंतर आर्थिक जी कमजोरी या देशामध्ये आली त्याच्यामध्ये पुन्हा ह्या महागाईच्या जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढवून भाजपने देशाच्या जनतेचे खिसे कापण्याचं काम सुरू केलेलं आहे. अजूनही 60 रुपये पर लिटर डिझेल आणि पेट्रोलवर केंद्र सरकार शेषच्या रूपानं जनतेच्या खिशातून लुटत आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी आम्ही वॅट कमी करून आम्ही राज्याच्या त्या त्या जनतेला मदत करण्याचा प्रयत्न काँग्रेस सरकारने केलेला आहे. राज्य सरकारलाही सुद्धा काँग्रेसच्या वतीनं विनंती करण्यात आली की राज्य सरकारने पण वॅट कमी करावे आणि त्या पद्धतीनं राज्याच्या जनतेला दिलासा द्यावा. राज्यातील अनेक जिल्हे अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झाले, मात्र शेतकऱ्यांना जी मदत मिळायला हवी होती त्यापासून ते अद्यापही वंचित आहेत, असा आरोप भारतीय जनता शेतकरी मोर्चाचे अध्यक्ष आनंद राऊत यांनी एका पत्र परिषदेत लावला. बघा, या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या नावाने सरकार 2 वर्ष स्थापन झाले. खऱ्या अर्थाने हे महाविकास आघाडी सरकार नसून महाभकास आघाडी सरकार आहे. हे अत्यंत कुटारड सरकार आहे. आपणच पाठीमागे काय बोललो आणि सत्तेवर आल्यानंतर काय करायचं याचा विसर यांना टोटली पडलेला आहे. यांनी असं म्हटलं होतं की आम्ही जर सत्तेमध्ये जर आलो तर शेतकऱ्यांना किमान 25 ते 50 हजार रुपये हेक्टरी मदत देऊ. पण आता एवढी मोठी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली, फडणवीसांचं ज्यावेळेला सरकार होतं त्यावेळेला सरसकट NDRF निकषाच्या तिप्पट मदत सरकारने देण्याचं काम केलं. एवढंच नाही तर 2 हेक्टरपर्यंत ही मदत होती आणि त्याच्यानंतर जे रेग्युलर शेतकरी होते त्यांना 50 हजाराचं कर्ज माफ करण्याचा GR 2019 GRमध्ये तो होता आणि त्याच्यावर अंमल पण झाला. पण या लोकांनी स्वतःच बोलायचं आणि जेव्हा शेतकरी संकटात आल्यानंतर केवळ 10 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला यांनी पानं पुसलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे रझा अकॅडमीवर बंदी घालायची मागणी केली आहे, ज्यावर संजय राऊत प्रत्युत्तर देत बोलले की तुम्ही सरकारमध्ये होता तेव्हा का नाही बंदी घातली, घटना तर तेव्हा पण घडत होत्या. कशा करता करतायत आंदोलन काय आहे? जे काय होईल ते कायद्यानं होईल ना. कशा करता आंदोलन करताय काय आहे? का महागाई विरुद्ध आंदोलन करतायत? का तिकडे चीन लडाखमध्ये घुसल्यामुळे आंदोलन करतायत? कशा करता आंदोलन करतायत त्याने सांगावं ना. तुम्ही का नाही घातली? तुमच्या काळात पण काही प्रकार घडले होते. सरकार कायद्याच्या संदर्भात कुठेही नमतं घेत नाही या राज्याचं सरकार. आणि काय करायचं आहे ते मला असं वाटतं की गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सक्षम आहेत, अत्यंत सक्षम गृहमंत्री या देशाला राज्याला लाभलेले. केवळ हिंदूंवर गुन्हे दाखल होतात असं मला असं वाटत नाही. मला असं अजिबात वाटत नाही. भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांवरती गुन्हे दाखल होणं म्हणजे हिंदूंवर गुन्हे दाखल झाल्याचा आरोप करणं हे चुकीचं आहे. जे दंगलखोर आहेत, ज्याने अमरावती पेटवली, ज्याने अमरावतीच्या जनतेचं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं, ते कोणी असू द्या, कायदा त्यांच्या ती कारवाई करेल. एकाच पक्षाचे आहेत म्हणून ते हिंदू किंवा मुसलमान आहेत हे चालणार नाही. 7.5 कोटींचा भ्रष्टाचार बाबत किरीट सोमय्या यांना निवेदन देऊन त्याबद्दल चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर यांनी केली. आज आम्ही खरं तर किरीट सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. त्यांना जर खरंच भ्रष्टाचाराची चौकशी करायची आहे तर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील प्रचंड असा भ्रष्टाचार होतोय. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जवळपास 500 ते 700 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्याचप्रमाणे कोविडच्या काळात अनेक भ्रष्टाचार झाले. BRT आहे, SRAचा प्रकल्प आहे, या ठिकाणी यांत्रिकी पद्धतीनं सफाईचा प्रकल्प असेल, परवाच कुत्र्यांच्या नसबंदीचा 73 लाखाचा घोटाळा असेल, आता पुन्हा एकदा यांत्रिकी पद्धतीनं सफाईचं मोठं टेंडर त्यांनी पास करण्याचं चाललं आहे, तर असे शेकडो कोटीचे भ्रष्टाचार या 5 वर्षाच्या भाजपच्या या पिंपरी चिंचवड शहराच्या सत्ता काळामध्ये झालेले आहेत. तर याची देखील चौकशी करण्याची मागणी खरं तर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो होतो. किरीट सोमय्यांना एक साधं निवेदन द्यायचं होतं आम्हाला की आज जसं तुम्ही सगळ्या महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या जशा भ्रष्टाचाराचे प्रकरणं तुम्ही बाहेर काढताय, तसं या शहरात देखील जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय तो देखील तुम्ही बाहेर काढावा. त्याच्यासाठी जर तुम्हाला काही मदत हवी असेल, पुरावे हवे असतील, तर ते आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी तुम्हाला निश्चितपणे देऊ. पण ही तुमची खरं तर भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई आहे.
का हे महाविकास आघाडीच्या विरोधात ही राजकीय लढाई तुम्ही करताय, तर हे खरं तर ही मागणी आम्ही साधी मागणी की तुम्ही हे निवेदन आमचं स्वीकारा, ते निवेदन देखील आज ते न स्वीकारता या ठिकाणून निघून गेलेले आहेत. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागली असून आज मतमोजणीला सकाळपासून प्रारंभ झाला असून निकाल हाती येत इतर मागास प्रवर्गातून डॉक्टर सतीश पाटील हे सहकार पॅनलचे विजयी झाले आहेत. सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार की त्यांनी आमच्या सहकार पॅनलला भरघोस असं यश दिलं आहे. आम्हा सगळ्या उमेदवारांना जे काही मतदान या निमित्तानं झालेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं झालं आहे. समोरच्या लोकांचं डिपॉझिट गेलं याचाच अर्थ त्यांच्यावर कुठेही विश्वास लोकांचा नव्हता आणि आम्ही विश्वासाला पात्र ठरलो याचा आनंद आहे. आणि म्हणून या निवडणुकीत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला मदत केली त्याचं सगळ्यांचं मनापासून आभार. वेळ झाली तर छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ऍडव्होकेट रोहिणी खडसे यांनी ओबीसी महिला राखीव मतदारसंघातून एकतर्फी विजय मिळवला. महाविकास महाविकास आघाडीचं जे सहकार पॅनल आहे, ह्या सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व जागा ह्या आज निवडून आलेल्या आहेत आणि आम्ही आजच्या दिवशी सगळ्या मतदार बंधूंचे, सगळ्या तिघ पक्षांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते की ही हा जो विजय आहे हा फक्त आणि फक्त ह्या मतदारांचा, आम्ही केलेल्या कामाची जी त्यांनी पावती दिलेली आहे त्यासाठी मी त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करते की त्यांनी सगळ्या लोकांवरती, आमच्या सगळ्या पॅनलच्या लोकांवरती विश्वास ठेवला आणि आम्हाला इथे निवडून दिलं. विजय आनंदाचाच असतो आणि मी या विजयाला या गेल्या 6 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाची पावती आम्ही सगळे संचालक मंडळ समजतो, कारण गेल्या 6 वर्षामध्ये बँकेच्या हिताचे निर्णय असतील, शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय असतील, हे आमच्या सगळ्या संचालक मंडळाच्या माध्यमातून आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी त्या सगळ्या सभासदांच्या हा विश्वासाचा विजय झाला आहे असं मी समजते. दिंडोरी तालुक्यात दरवर्षी दिवाळीला भाताच्या सोंगणीला वेग येत असतो, परंतु यावर्षी ऐन फुलारात भात पीक असताना जोरदार पावसामुळे भाताच्या उत्पन्नात घट आली असल्याचे मत संजय चौधरी यांनी सांगितले. भात चांगला आलं पण पाऊस अभावी मग सोंगायची हे झालं. साधारण खर्च तरी 40-50 हजार रुपये झाला. सोंगणीची मजुरी आहे 300 रुपये रोजाप्रमाणे माणसं येते. मळणीची मजुरी 2000 रुपये ट्रॅक्टर तास घेतोय मळणीला. साधारण खर्च तरी मळणीचा तरी 20-25 हजार रुपये मळणीचा खर्च येणार आहे. एक सर्व तरी 90-91 लाख रुपये खर्च येणार आहे. तेवढं उत्पन्न सरकारने भात तरी खरेदी करावी, आम्हाला हमी भाव द्यावा भाताला. सरकारने काहीतरी त्यावर मानधन करणे आवश्यक आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाढलेली राजकीय गुन्हेगारी, महिला अत्याचार, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, भ्रष्टाचार तसेच अमरावती दंगलीचा निषेध करण्यासाठी आज भाजपतर्फे कल्याण तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. महाविकास आघाडीचं सरकार सर्व ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था पूर्णच्या पूर्ण भोऱ्या बिस्तर वाजलेला आहे. स्पॉन्सर दंगल कशी घडवावी हे महाविकास आघाडीने सिद्ध करून दाखवलं आहे अमरावतीमध्ये. त्यामुळे हे सरकार वसुलीचं सरकार आहे. या सरकारमध्ये असणारे सर्व मंत्री हे फक्त वसुलीचं काम करतायत. सर्वसामान्य जनतेच्या हिताचं काम कोणतंच करत नाहीत. वीज बिलाच्या संदर्भामध्ये कोणतीही सवलत देण्याचं काम आम्ही करणार नाही असं ठामपणे सांगतात. केंद्रातल्या सरकारने वारंवार सांगितलं की पेट्रोल आणि डिझेल हे GST मध्ये घेतलं पाहिजे, त्यामुळे दर कमी होतील. परंतु हेतू पुरस्कार अजितदादा पवार यांनी त्याला सुद्धा खो घातला. केंद्र शासनाने आणि सर्व भारतामधील असणाऱ्या अनेक राज्यांमध्ये केंद्र शासनाने जसा दर पेट्रोल डिझेलचा कमी केला तसा इतर राज्यांमध्ये सुद्धा कमी झाला. परंतु हे महाविकास आघाडीचं सरकार, ठाकरे सरकार, कुठेही लोकांच्या हिताच्या संदर्भातला कोणताही निर्णय घेत नाही. त्यामुळे आज सर्व ठिकाणी या सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि सर्वसामान्य नागरिकांनी घेतला आहे. भाजपचे 3 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी आमचे कुठेतरी चुकले असेल, त्यामुळे कदाचित त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असेल असं सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या. पनवेल तालुक्यात भाकरीचे गाव म्हणून ओळख असलेल्या तक्का गावातील भाकरी व्यवसायालाही महागाईच्या झळा बसल्या आहेत. भाकरीचे दर 1 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय गावातील महिलांनी घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे गावातून भाकऱ्यांचा पुरवठा होणारे हॉटेल, ढाबे आणि खाणावळींमधील भाकरीचा दर 2 ते 5 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. आता हे 16 रुपयाची वाढ केलेली आहे. बघू आता 16 रुपयाची कोणाला पटलं तर येत घ्या, ना तर नको येऊ बरं. मग आम्ही करू आमच्या गावातच असं मिळेल तसा. कुठे कुठे जातात तुमच्या भाकऱ्या? आमच्या हॉटेलला पण जातात, हल्दीला जातात, साखर धाब्यावर, साखरपुऱ्याला, बड्डेला अशा जातात भाकरी आमची. मॅडम 1 रुपया तुम्ही का वाढवलं? मग तेच सांगते ना, महागाई वाढली ना. पीठ किरकोळ पीठ आणायला गेला ना तर 40 रुपये किलो मागं होते, तर त्या किलो मागामध्ये आमच्या 7-8 भाकरी उतरतात. मग त्यानं का आम्हाला परवडते काय नाही. हां आणि असं गेलो ना आम्ही, मी 30 वर्षापासून करते, 2.5 रुपये भाकर होती तर उशी करते मी भाकर. आता सगळाच महाग झाला आहे, शिन्नर महाग झाला, पीठ महाग झाला आहे. 1 किलो पीठ मध्ये किती भाकर होतात? 8 बसतात. तुमच्या भाकर बाहेर गावी जातात, गावात जातात, कोणचा बड्डे असल्यावर, कोणचा लग्न असल्यावर. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्तावर शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह त्याच्या पत्नीने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे KDMC अधिकाऱ्यांनी डोंबिवली विभागीय कार्यालय बाहेर पीटी लावून या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत हे टिटवाळा येथे एका अनधिकृत बांधकामाच्या कारवाई करता गेले असता, कारवाई करून परत येत असताना कार्यालयामध्ये काही 15-20 नागरिक आले आणि त्यांना विचारणा करू लागले आणि त्यांच्यावर हात उचलला गेला. तर एका अधिकाऱ्यावर असे प्रसंग येत आहेत. मागे ठाण्याला पण असा प्रोग्राम हल्ला झाला. तर याचा आम्ही येथील आमचे डोंबिवली विभाग कार्यालयातील ग आणि फ प्रभाग कार्यक्षेत्रातील अधिकारी कर्मचारी आम्ही त्याचा अशा कृत्याचा जाहीरपणे निषेध करतो.
आणि ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही आताच मुख्यालयामध्ये जाऊन अतिरिक्त आयुक्त साहेब आयुक्त साहेबांना तसं एक निवेदन करून आलो आणि तिथे सुद्धा जाहीर निषेध व्यक्त करून आलेला आहे. त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना मालेगाव अमरावती आणि नांदेड येथे झालेल्या दंगलीची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी व्हावी या मागणीबरोबरच दंगलीच्या निषेधार्थ ठाणे शहर भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्रिपुराला जी घटना घडलीच नाही अशी घटना घडली असा खास उभा केला गेला आणि त्याच्या विरोधात अमरावती असेल नांदेड असेल मालेगाव असेल या इकडे ठिकठिकाणी नियोजित पद्धतीमध्ये खऱ्या अर्थाने समाजामध्ये ध्रुवीकरण करण्याच्या दृष्टिकोनाने एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सत्ताधाऱ्यांच्याच माध्यमांनी खरं तर या पद्धतीचं काम चालू आहे असं सातत्याने एक चित्र उभं राहतं. कारण आज अमरावतीमध्ये जे लोक दुसऱ्या दिवशी आंदोलनाला उतरली होती अतिशय शांत पद्धतीमध्ये ते आंदोलनाला उतरली होती आणि तिकडनं दुसऱ्या बाजूने ज्यावेळेस दगडफेक झाली उलट्या पद्धतीमध्ये जे शांतपूर्वक आंदोलन करत होते त्यांच्यावर धरपकडची कारवाई सुरू आहे पण दुसऱ्या लोकांवर कारवाई सुरू नाही आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की जर या सरकारमध्ये हिंमत असेल तर रझा अकॅडमीवर त्यांनी बंदी आणावी आणि याच्याबद्दलची पुढची कारवाई करावी. कारण फक्त मतांचं राजकारण करण्यासाठी ध्रुवीकरण करण्याचं पाप खरं तर हे सत्ताधारी करत आहेत. या सत्ताधाऱ्यांनी गेली 2 वर्षामध्ये लोकहिताचं एकही कार्य करता आलं नाही त्याच्यामुळे लोकांचं कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी किंवा आपले केलेले पाप लोकांच्या डोळ्यासमोर येऊ नये त्याच्यासाठी हे कृत्य त्यांच्याकडनं घडलं आहे असा आमचा आरोप. अंबरनाथमध्ये गांजा अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या महिलेला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली असून महिलेकडून 1 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशान्वये माननीय अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक कल्याण व माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल 4 उल्हासनगर यांच्या मार्गदर्शनाखाली नशामुक्ती अभियान तसेच अंमली पदार्थाचे व्यापार करणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई करणे चालू आहे. सदर अभियानाच्या अंतर्गत काल दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आमचे जे पोलीस गुन्हे प्रकरणी पथकाचे पोलीस कर्मचारी सागर मुंडे यांना मिळालेल्या बातमीनुसार महिला नामे अरुणा हिरालाल जाधव राहणार वांद्रेपाडा या हिच्या कब्जात 5 किलो 135 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे. तिला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्या मालाची किंमत आहे 1,05,000 अशी आहे. तिला अटक करण्यात आलेली आहे आणि तिला माननीय कोर्टात हजर करून पोलीस कस्टडीची रिमांड घेऊन तो सदरचा तिने माल कुठून आणला याचा तपास करत आहोत. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागली असून आज मतमोजणीला सकाळपासून प्रारंभ झाला आहे. निकाल हाती येत असून यावल तालुक्यात विकास सोसायटी मतदारसंघातून विनोद पंडितराव पाटील हे विजयी झाले आहेत. बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून खड्ड्यात बेशमाचे झाड आणि फुलं वाहण्यात आली आहेत. आज सन्माननीय ज्यांनी चळवळीमध्ये वाहून घेतले असे डॉक्टर साहेब आदरणीय गणेशरावजी ढवळे साहेब नितीन सोनोने बाकीचे तालुका अध्यक्ष शेख साहेब यांच्या सर्व उपस्थितीत हा अतिशय नाविन्यपूर्ण आंदोलन आहे. कारण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सगळीकडे खड्डे पडलेले आहेत आणि अपघात होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आतापर्यंत. परंतु डॉक्टर साहेबांनी हा जो छोटेखानी कार्यक्रम ठेवला आहे मी डॉक्टर साहेबाला म्हणलं बेसरमीचे फुलं कशासाठी तर त्यांनी सांगितलं बेसरम ही पाणी कमी असो जास्त असो खडकावर असो गवतात असो सुपीक जमिनीत असो ती सदैव बहरलेली असते. तसंच इथले हे सगळे प्रशासनातले अधिकारी हे निर्लज्जपणाने सगळे बहरलेले आहेत आणि बेसरम हे निर्लज्जपणाचं प्रतीक असल्यामुळं आज बेसरमीचे फुलं खड्ड्यात वाहून याच्यावर तरी शासनाला जाग यावी अशी अपेक्षा आम्ही सर्व या ठिकाणी करतो. आणि खड्डे चांगल्या प्रकारे बुजून आता गेल्या वेळेस बुजले 15 दिवसात उकडून गेले म्हणून डॉक्टर साहेबाच्या नेतृत्वाखाली आणि आम्हाला सगळ्याला सोबत ही परत वेळ आली परत अशी वेळ प्रशासनाने येऊ नये हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.
तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा बीकेबी न्यूज. नमस्कार.